नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी तुमच्या समोर सादर करत आहे सुरेश भट यांची एक प्रेरणादायी कविता, वीजलो आज जरी मी। वीजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। वीजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही। रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास वसंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिऊन अडथळणे पावलांना पसंत नाही। सुरेश भट यांची ही अतिशय मनाला भिडणारी कविता, जी ऐकताच अंगामध्ये एक स्फूर्ती येते, एक बळ येतं। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा संघर्ष आणि जे अपयश आहे, संकट आहे, हे ठरलेली आहे, याच्यावरती मात करत पुढं जायचं आहे। तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग हा तुमच्यातली क्षमता तपासत असतो। मित्रांनो, आपण या क्षमतेस पात्र होऊया आणि पुढे जाऊया। अशाच प्रेरणादायी कवितांसाठी टेक फन जॉय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि मित्रांनो, सुरेश भट यांची कविता जर तुम्हाला आवडली असेल ना, तर मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की पुढली कविता कोणती तुमच्यापुढे सादर करू। धन्यवाद।